जय जय रघुवीर समर्थ। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण विजयादशमी म्हणजे दसरा या सणाचं थोडक्यात महत्त्व पाहणार आहोत। श्रोतेहो, भारतीय संस्कृती वीरतेची पूजक आहे, शौर्याची उपासक आहे। व्यक्ती व समाज ह्यांच्या रक्तात वीरता प्रगटावी ह्यासाठीच दसऱ्याचा उत्सव आहे। जर युद्ध अनिवार्यच असेल तर शत्रूच्या हल्ल्याची वाट न पाहता त्याच्यावर चढाई करून त्याचा पराभव करणे ही कुशल राजनीती आहे। शत्रूने आपल्या राज्यात घुसून लूटमार केल्यानंतर त्याच्याशी लढाईची तयारी करण्याएवढे आपले पूर्वज नादान नव्हते। ते तर शत्रूचा दुर्व्यवहार कळता त्याच्या सीमेवर अचानक हल्ला करीत। श्रोतेहो, रोग व शत्रू ह्यांना उत्पन्न होताच दाबले पाहिजे। एकदा जर त्याचे पाय पसरले गेले तर मग त्याच्यावर ताबा मिळविणे मुश्किल होत असते। दसऱ्याचा उत्सव म्हणजे भक्ती व शक्ती ह्यांचा समन्वय समजावणारा उत्सव। नवरात्राचे 9 दिवस जगदंबेची उपासना करून शक्ती प्राप्त केलेला मनुष्य विजय प्राप्तीसाठी येथे नाचू लागला अगदी स्वाभाविक आहे। ह्या दृष्टीने पाहता दसऱ्याचा उत्सव म्हणजे विजय प्रस्थानाचा उत्सव। पावसाच्या कृपेने मानव धनधान्याने समृद्ध झालेला असतो, त्याच्या मनात आनंद मावत नसतो, नसानसात उत्साहाची कारंजी उसळत असता अशा वेळी त्याला विजय प्रस्थान करावे असे वाटते, हे अगदी स्वाभाविक आहे। शिवाय पाऊस संपलेला असल्यामुळे रस्त्यावरील चिखल वाळलेला असतो, हवामान अनुकूल असते, आकाश स्वच्छ असते, असे वातावरण युद्धाला अनुकूल प्राप्त करून देणारे असते। 9-9 दिवस जगदंबेची उपासना करून प्राप्त केलेली शक्ती शत्रूचा संहार करायला प्रेरक होत असते। श्रोते हो, दसऱ्याचं महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा सांगितल्या जातात। प्रभू रामचंद्राच्या वेळेपासून हा दिवस विजय प्रस्थानाचे प्रतीक बनला आहे। भगवान रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान केले होते। आपल्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की हिंदू राजे ह्या दिवशी विजय प्रस्थान करीत होते। रघुराजावरही सीमोल्लंघन करण्याचा प्रसंग आला होता। रघुराजाकडे वरतंतूचा शिष्य कौत्स गुरुदक्षिणेसाठी सोन्याचा 14 कोटी मोहरा मागायला आला होता। मागे रघुराजाने मोठा यज्ञ केला होता व त्या यज्ञात त्यांनी आपल्याकडील सर्व द्रव्य गोरगरिबांना वाटून टाकले होते। आता रघुराजाकडे कौत्साला देण्यासाठी द्रव्य नव्हते। रघुराजाला वाटले कौत्स दान मागण्यासाठी आपल्या जवळ आला आणि तो रिकाम्या हाताने आपल्या अंगणातून परत गेला तर आपल्या 7 पिढ्या लज्जित होती। हा अधपात आपण होऊ देणार नाही असा निर्धार रघुराजाने केला। रघुने कुबेर जो नेहमी धनसंग्रह करूनच बसलेला असतो त्याला सीमोल्लंघनाचे संदेश पाठविला। घाबरून कुबेराने शमी वृक्षावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला। शमी वृक्षाने वैभव दिले म्हणून त्याचे पूजन होऊ लागले। पांडवांनी आपली दिव्य अस्त्रे शमी वृक्षावर लपवून ठेवली होती म्हणूनही त्याचे महात्म्य वाढलेले आहे। रघुने शमी वृक्षावर पावसाच्या रूपात पडलेल्या सोन्याच्या मोहरा कौत्साला दिल्या। 14 कोटीपेक्षा अधिक घेणार नाही असा त्याने आग्रह धरला आणि तुझ्या निमित्ताने आलेली ही संपत्ती आहे तेव्हा अधिक झालेल्या संपत्तीने मी माझी तिजोरी भरणार नाही असा आग्रह रघुने धरला। श्रोते हो, वैभव न घेण्यासाठी धरलेला आग्रह कदाचित केवळ भारतातच पाहायला मिळेल। ज्यादा असलेल्या सोन्याच्या मोहरा राष्ट्रकार्यासाठी वापरल्या गेल्या आणि उरलेल्या मोहरा लोकांकडून लुटविल्या गेल्या। सुवर्ण मोहरांचे प्रतीक म्हणून
आम्ही शमीपूजनानंतर शमीची पाने एकमेकांना देतो. जे वैभव मिळाले आहे ते मी एकटा भोगणार नाही, आपण सर्व मिळून भोगूया, आपण वाटून खाऊ. केवढा उदात भाव आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये आहे श्रोते हो. दसऱ्याचा दिवस म्हणजे समाजात असलेला दीन हीन लाचार तसेच भोगवृत्तीचा संहार करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस. बाह्य शत्रूबरोबरच आत बसलेल्या षडरिपूंवर विजय मिळविण्यासाठी कृतनिश्चयी बनण्याचा दिवस. दसरा म्हणजे वीरतेचे वैभव, शौर्याचा शृंगार व पराक्रमाची पूजा. दसरा म्हणजे भक्ती व शक्ती ह्यांचे पवित्र मिलन. या सणाच्या विचारातून संदेश काय घ्यायचा तर प्रसंग पडल्या शत्रू राष्ट्रांबरोबर केवळ चर्चा न करता त्यांना आपल्या शक्तीचं सामर्थ्य दाखवून द्यावं लागेल. इस्रायल सारख्या छोट्याशा राष्ट्रांनी जगाला सामर्थ्य दाखवून दिले आहे. श्री समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, आधी गाजवावे तडाखे तेव्हा भूमंडळ ढाके. श्रोते हो, देश सुरक्षित तर आपण सुरक्षित. या व्हिडिओच्या माध्यमातून दसरा या सणाची थोडक्यात माहिती आपण पाहिली. तुम्हा सगळ्यांचे असेच प्रेम माझ्यावर असावे अशी श्री समर्थ चरणी प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ.